माझं नाव निलांबरी राणे. 2 वर्षापूर्वी माझी इथे डिलिव्हरी झाली, सीझर झालं. 4 नोव्हेंबर 2016 मला मुलगा झाला. आणि सीझर नंतर जो काही जनरली लेडीजना त्रास होतो तसा मला काहीही 2 वर्षात कुठलाच अनुभव आला नाही. आणि मला बेडेकर हॉस्पिटलचा रेफरन्स म्हणजे ॲक्च्युली माझ्या लहान भावाचा जन्म बेडेकर हॉस्पिटलमधलाच आहे आणि तो आता 33 वर्षाचा आहे. तर तेव्हापासून बेडेकर हॉस्पिटल म्हणजे आमच्यासाठी म्हणजे एक विश्वासाचं ठिकाण झालेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या डिलिव्हरीच्या वेळेला प्रश्नच नव्हता की आम्ही इतर कुठल्या ठिकाणी जाऊ, तर आम्ही बेडेकर हॉस्पिटलच आम्ही इथेच नाव आम्ही घालायचं ठरवलं. आणि महेश डॉक्टरांना भेटल्यानंतर त्यांनी जे आम्हाला सजेशन्स दिले, ॲडवाईस दिल्या, आणि एक त्याच्यातून जो एक पीस ऑफ माइंड मिळतो आपल्याला किंवा आपल्या ज्या क्वेरीजला डाऊट्सला जो आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन मिळतं आपल्या सगळ्या क्वेरीजसाठी, तर ते खूप चांगलं होतं. आणि त्याच्यानंतरची पण इवन डिलिव्हरी आणि डिलिव्हरीच्या नंतरची जी काही सगळ्या प्रोसेस होती, एक प्रवास होता बेडेकर हॉस्पिटल बरोबरचा, आनंद डॉक्टर म्हणा, महेश डॉक्टर आहेत, त्याच्यानंतर मयूर डॉक्टर आहेत, इतर जो स्टाफ आहे म्हणजे अगदी स्टाफ कर्मचारी आहेत, नर्सेस आहेत, मावशी आहेत, ते सगळेच म्हणजे सगळेच इतके कोऑपरेटिव्ह होते की मला ह्या 2 वर्षामध्ये आजपर्यंत कधीच असा अनुभव आला नाही की मी माझ्या घरापासून बाहेर कुठेतरी हॉस्पिटलमध्ये राहते. इथे एक असं होमली ॲटमॉस्फिअर असतं आणि त्याच्यामुळे मला कधी पण इथे ॲडमिट होण्याची म्हणजे माझ्या मुलासाठी जेव्हा कधी वेळ आली आहे तेव्हा मला कधीच टेन्शन आलं नाही की अरे बापरे हॉस्पिटलला जाऊन थांबायचं आहे, 2 दिवस लागतील 3 दिवस लागतील, कशी ट्रीटमेंट होईल, काय होईल, कधीच मला वाटलं नाही. रात्री अपरात्री असू दे, कुठल्याही वेळेला असू दे, मला जेव्हा कधी माझ्या मुलाला बरं नसेल किंवा कधी असा काही प्रसंग आलाय जेव्हा आता धावायचं आहे तेव्हा इतकी स्मूथ प्रोसेस प्रत्येक वेळेला बेडेकर हॉस्पिटलने आम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे की म्हणजे मी प्रत्येकालाच रेकमेंड करेन की तुमच्या लहान मुलांसाठी असेल किंवा डिलिव्हरीसाठी असेल तर तुम्ही बेडेकर हॉस्पिटलवरती, त्या डॉक्टर्सवरती, सगळ्या स्टाफवरती अगदी बिनधास्तपणे विश्वास ठेवू शकता, त्यांच्यावरती अवलंबून राहू शकता आणि तुम्हाला खूप चांगलाच अनुभव मिळेल जसा मला मिळाला आणि आजही मिळतो आहे ह्या 2 वर्षाच्या प्रवासामध्ये. थँक्यू.